विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर महिना संपत आलाय नव्या वर्षात आणि आपल्यामध्ये आता उरलाय फक्त डिसेंबर महिना. कोणतीही नवी गोष्ट जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते किंवा आपण एखाद्या नव्या गोष्टीला सुरुवात करतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते. नव्या वर्षाला सुरुवात करतानाही असंच असतं. नव्या वर्षासोबत आलेल्या ऊर्जेतून आपण विविध संकल्प करतो. मी नव्या वर्षात भरपूर तास अभ्यास करणार, मी नव्या वर्षात दररोज व्यायाम करणार, नवी पुस्तकं वाचणार, असे एक ना अनेक संकल्प आपण करत असतोच. दिवस पुढे सरतात आणि नव्या वर्षाची नवलाई जसजशी कमी होत जाते तसेच आपले संकल्पही मागे पडू लागतात. सरत्या वर्षाच्या सुरुवातीलाही तुम्ही असे संकल्प केलेच असतील की पण या संकल्पाचं पुढे काय झालं असं विचारल्यास अनेकांना याचं उत्तरही सापडणार नाही. आजच्या व्हिडिओतून मी प्रीती तुम्हाला तुमचे संकल्प पूर्णत्वाकडे कसे न्यायचे याचे 3 नियम सांगणार आहे. निश्चित ध्येय. मायकल एंजेलो नावाचा एक महान शिल्पकार होता. त्याला एकदा तू दगडाला कोरून इतका छान पुतळा कसा बनवला असं विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं उत्तर दिलं, पुतळा आधी तिथेच होता, मी फक्त वरवरचा दगडाचा नको असलेला भाग काढून टाकला. खरंच आहे, त्या दगडात तो पुतळा होताच, पण त्याआधी तो पुतळा शिल्पकाराच्या डोक्यात होता. त्याचप्रमाणे तुमचं ध्येय जर निश्चित आणि स्पष्ट नसेल तर ते गाठण्याचा आणि न गाठण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. त्यामुळे तुम्ही जो संकल्प करीत आहात त्याला एका निश्चित ध्येयाची जोड द्या. मी यावर्षी इंग्रजी शिकणार हा झाला नुसता संकल्प, पण माझं इंग्रजी कच्चं आहे. मी या वर्षाच्या अखेरपर्यंत इंग्रजी भाषेतून संवाद साधायला आणि बिनचूक लिहायला शिकणार हा झाला निश्चित ध्येय असलेला संकल्प. तुमच्या संकल्पाला निश्चित ध्येयाची जोड असेल तर तो नक्कीच पूर्ण होईल. प्रबळ इच्छा. एकदा तुमचं ध्येय निश्चित झालं की पुढची पायरी येते ती इच्छाशक्तीची. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता की नाही हे सर्वस्वी अवलंबून असतं ध्येय गाठण्याची तुमची इच्छाशक्ती किती आहे यावर. मागील वर्षी केलेले संकल्प पूर्ण का झाले नाहीत आणि जर झाले तर ते का असा साधा प्रश्न स्वतःला विचारा. प्रबळ इच्छा असणं किती महत्त्वाचं आहे याचं उत्तर तुम्हाला भेटेल. लक्षात ठेवा, तीव्र इच्छा घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाता तेव्हा एखादी अडचण किंवा अपयश तुमच्या समोर आलं तरी तुमची इच्छा घटत नाही तर ती आणखीनच तीव्र होत जाते. तुमचे नववर्षाचे संकल्प पूर्णत्वास नेण्याची ही तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी. समजा तुम्ही यावर्षी संकल्प केला की मी उत्तम बॉडी बनवणार, यासाठी तुम्ही जिमची फीही भरली, चांगल्या कोचचा सल्लाही घेतलात, मात्र प्रत्यक्षात जिमला गेलास नाहीत तर तुमचा संकल्प पूर्ण होईल का? तर नाही. तुमचं ध्येय निश्चित असलं, तुमची ते पूर्ण करण्याची इच्छाही प्रबळ असली, मात्र तुम्ही त्याला कृतीची जोड दिली नाही तर सर्व शून्यच. त्यामुळे कृती सर्वात महत्वाची. तुमचा संकल्प कृतीत उतरवण्यासाठी आतापासूनच तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबाबत विचार करायला सुरुवात करा आणि नववर्ष यायच्या आधीच ते ठरवा. काय हवे आहे हे ठरवलं की ते स्पष्ट आणि नेमक्या शब्दात लिहून ठेवा. तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्याची डेडलाईन म्हणजे अंतिम तारीख ठरवा. त्यामुळे तुम्हाला जे गाठायचं आहे ते सतत तुमच्या नजरेत पडेल याची काळजी घ्या. जे साध्य करायचं आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी बनवा. या गोष्टी एका क्रमाने मांडा आणि त्या दिशेने ताबडतोब एक एक पाऊल टाकायला सुरुवात करा. आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या वाटेवर आपला प्रवास सुरू आहे ना याची महिन्यातून एकदा तरी खातरजमा करा. लक्षात ठेवा, आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल. तुमचं निश्चित ध्येय असलेल्या नववर्षाच्या संकल्पाला शुभेच्छा.